व जातीच्या निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले जयंतीनिमित्त डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी नायगाव येथील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. सातारा जिल्ह्यातील क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी नायगावमधील मतदारांच्या गाठीभेटी डॉक्टर प्राची पाटील यांनी घेतल्या. यावेळी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख आदेश खताळ, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदा जाधव, खंडाळा तालुका शिवसेना प्रमुख अंकुश पवार, उपतालुका प्रमुख मंगेश खंडागळे, भाजपा तालुका प्रमुख राहुल हंडगे, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे यांसह खंडाळा तालुक्यातील भाजपा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्यानिमित्तानं नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव जिथे आहे तिथे आज या ठिकाणी माझं येणं झालं. आज महात्मा ज्योतिबा यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना आज ह्या वाड्याचं देखील या ठिकाणी पाहणी केली आणि खरोखर खूप आनंद वाटला की सरकारनं खूप चांगल्या पद्धतीनं ह्या दुर्मिळ वास्तूचं जतन केलं आहे. अशाच पद्धतीनं सातारच्या अनेक दुर्मिळ वास्तू असतील किंवा सातारचे अनेक शहीद असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी जतन व्हावं किंवा स्मारक व्हावं. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चार ओळी सकाळपासून मनात गुणगुणाशा वाटत आहेत. त्यांनी फार असं अचूक सांगितलं होतं की बुद्धीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तामुळे क्षुद्र खचले. आज हे सगळं जे काही घडलं ते ह्या अविद्येमुळे घडलं असं त्यांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं आणि आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की सावित्रींच्या लेकी असलेल्या या खंडाळ्या तालुक्यातली कुमारी स्नेहल धायगुडे ही मुलगी आज UPSC मध्ये आज या ठिकाणी तिनं राज्यात 7वा क्रमांक काढला आहे आणि खरोखर कौतुकास्पद असं ह्या सावित्रीबाई फुले यांच्या गावी आज इथं येऊन खरंच खूप आनंद होतो आहे.